पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पलीकडे चेतनच्या बॅटमधून पहिला चौकार. तर पहिल्या बॉलवर आलाय चौकार. 4:22 जवळपास झालेत. उद्या पहिली मॅच ठीक 10 सुरू होईल. 9:30 रिपोर्टिंग आहे रमेश मूर्ती कोपरखेरने आणि दिविशा इलेव्हन ऐरोली. सेकंड मॅच होईल गजानन तुर्भे विरुद्ध राकेश स्मृती गोठवली. त्यानंतर तिसरा सामना असेल घनसोली इलेव्हन घनसोली विरुद्ध ऋषिका इलेव्हन ऐरोली. त्यानंतर शेवटची मॅच असेल भूमी इलेव्हन बोनकोडे विरुद्ध करावे इलेव्हन करावे. तर उद्या ठीक 9:30 राकेश मूर्ती कोपरखेरणे रमेश मूर्ती कोपरखेरणे आणि दिविशा इलेव्हन ऐरोली दोन टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे मिलिंद वेटा आणि निलेश भोईर. बॉल द्या नवीन बॉल. दोन बॉल चॉईस केले होते त्यापैकी तो दुसरा बॉल आहे. तर पहिल्या बॉलवर आलाय चौकार. पाच ओव्हरचा हा सामना 4 सुरुवात झाली वाशिगाव इलेव्हन या टीमची. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर प्रत्येक सामना तुम्हाला 5 षटकांचा खेळायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवर देखील चांगला प्रहार. आता समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मधून फिल्डर येतात आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर सलग 2 बॉलवर 2 चौकार आले चेतन शिंदेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. या स्पर्धेचे आयोजक आतिश सोमा गरत जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक तुम्ही अनुभवता आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर 9 भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नगरसेवक रामचंद्रजी गरत साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही अनुभवताय. आणखीन एक फुल टॉस हा देखील बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग 3 चौकार. तर सलग 3 चौकार आतापर्यंत चेतन शिंदेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 12. चांगली बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये चेतन शिंदे. शॉर्ट बॉल यावेळेला बॉल हवेत उडवलाय पॉइंटला. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल आणि 2 रन मिळतील चेतनला. डबल बरोबर टीमची धावसंख्या 14. पॉवर प्लेचं हे षडक सध्या मार्गस्थ असताना या मॅचमध्ये पहिलं षडक हाताळतोय तन्मय. 4 बॉलमध्ये स्कोरबोर्ड रन आहे 14. टॉस इथे जिंकला होता त्रवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा बॉल भरपूर वेगाने टाकण्याचा प्रयत्न अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 1 रन टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 15. क्वार्टर फायनल नंबर 2 तुम्ही अनुभवताय. यावेळेला आणखीन एक दमदार फटका इनसाइड आउट कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल 1 बाउंड सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 रन चेतन शिंदेच्या खात्यामध्ये जातील. डबल बरोबर 17 रन स्कोरबोर्डवर. पहिलं षटक भरपूर महागडं षटक आतापर्यंत या इनिंग मधलं. पॉवर प्ले मध्ये खरपूस समाचार घेतला आतापर्यंत बॉलर तन्मयचा बॅट्समॅन चेतन शिंदेने वाशिगावकडून खेळत असताना. यावेळेला बॉल थोडासा खाली राहतोय कव्हर पॉइंट मधून. बॉल निघाला डीप मध्ये
आणि हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे, चार निधी येतील चेतन शिंदेच्या बॅट मधून. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत वाशिगाव 11 वाशिगावचे 21 21 आफ्टर फर्स्ट ओव्हर. भरपूर महागडा षटक, पॉवर प्ले मध्ये 21 रन खर्च केलेत पाच ओव्हरचा हा सामना. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आयोजित जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक 2021 आमच्या मुख्य व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रामचंद्रजी घरत साहेब उपस्थित आहेत. दुसऱ्यांदा ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. भारतीय जनता पार्टी भारतातील म्हणजे देशातील सर्वाधिक मोठा पक्ष आणि त्या पक्षाची जबाबदारी यशस्वीरित्या ते पेलताना दिसले. सक्सेसफुल जिल्हाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांमध्ये दोन आमदार ऐरोली आणि त्याचबरोबर बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये उपप्रमुख म्हणून त्यांच्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने एक महत्वाची भूमिका सोपवली आहे, जबाबदारी सोपवली आणि ती यशस्वीरित्या ते नक्कीच पार पाडताना दिसतील याच्यामध्ये शंका नाही. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि ते एक आणखीन मोठा धमाका. बॉल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार. तर सहा रन इथे मिळतात. नितीन सुतारच्या बॅटमधून हा षटकार येतोय. चांगली बॅटिंग नितीन करत असताना या मॅचमध्ये, मागच्या मॅचमध्ये झिरो, या मॅचमध्ये षटकार. यावेळेला दुसऱ्या बॉलवर मात्र प्रतिउत्तर दिलंय, बॅट्समॅन आउट, नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. यश मिळते योगेशला. नवीन बॅट्समन आहे मोनिश. दुसरं षटक मार्गस्थ असताना मोनिश आता स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण बदलापूरची टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करतात दोन कॅमेऱ्याने. यावेळेला बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा फलंदाज बाद. पुन्हा एकदा अंपायर चर्चा करतात एकमेकांबरोबर. एक रन इथे घोषित क्षेत्रामध्ये मिळेल. बॅटला ब्रश झाला होता बॉल. त्यामुळे एक रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले स्कोर बोर्डवर 28. दुसरं षटक सध्या मार्गस्थ या मॅच मध्ये. योगेश पाटील बॉलिंग करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत वाशिगाव 11 टीमच्या माध्यमातून.
सर्वाधिक मोठं टार्गेट आज कुमार इलेवन दुर्बे टीम ने सेट केलं होतं 72 रन पहिल्याच मॅच मध्ये। आणखीन एक डॉट बॉल, चांगलं कमबॅक षटकारानंतर योगेश इथे करत असताना या मॅचच्या दरम्यान। या वेळेला फटका हवेत केलाय, शॉर्ट मिड विकेटला कॅच ड्रॉप, रन मिळेल एक या सिंगल नंतर रन पुढे जातात। टीमची धावसंख्या 29 रन। वाशिगाव इलेवन, वाशिगाव बॅट्समन एक आउट झालाय नितीन, मागच्या मॅच मध्ये 0 रन, या मॅच मध्ये एक षटकार त्याने ठोकला। चेतनने आतापर्यंत खूप चांगली इनिंग बिल्ड केली आहे आणि त्याचा खेळ खूप चांगला सुरू आहे। आणखीन एक दमदार चौकार चेतनच्या बॅटमधून। चौकार चेतनच्या खात्यामध्ये, अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ जे संपला, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 33-33, लॉस ऑफ 1 विकेट वाशिगाव इलेवन। टॉस इथे जिंकला होता टीम गावदेवी तळवलीने, कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, परंतु आतापर्यंत हा निर्णय खूप महागडा ठरला मी असं म्हणेन। ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे चेतन शिंदे, त्याचबरोबर सलामीला आला होता बॅट्समन नितीन आणि आता मैदानामध्ये आहे मोनिश। ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी प्रकाश सरप्पा बॉलिंग करण्यासाठी तयार होईल। मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं, अनेक वर्ष सातत्याने खेळताना दिसतोय प्रकाश तळवली टीमच्या माध्यमातून। हे 3रा षटक, पहिला बॉल लेग स्टंपला सोडून गेलाय काय पाहावं लागेल, अंपायरचा सिग्नल यस इट इज व्हाईट। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, रन झाले 34। 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, 5 ओव्हरचा सामनाच्या दिवसातला शेवटचा सामना। उद्या 7च्या 7 मॅच कव्हर होतील, लक्षात घ्या उद्या खेळणाऱ्या टीम कोपरखेरणे आणि ऐरोली। 9:30 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं, 10 वाजता इथे बॉल पडेल, 10 वाजता मॅच इथे सुरू होईल। रमेश मूर्ती कोपरखेरणे आणि दिविशा इलेवन ऐरोली, सेकंड मॅच होईल गजानन तुर्भे आणि राकेश मूर्ती गोठवली, थर्ड मॅच होईल घनसोली इलेवन घनसोली आणि रोशिका इलेवन ऐरोली, त्यानंतर होईल मॅच भूमी इलेवन बोनकोडे आणि करावे या टीमच्या दरम्यान। 1 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन मोनिश, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35-35। शॉर्ट बॉल हुक केलाय, परंतु इथे रन मिळेल फक्त एक ने धावसंख्या पुढे जाते, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36। सिंगल डबल ने आता मात्र स्कोर बोर्ड हालता ठेवलाय टीम वाशिगाव इलेवन ने या मॅच मध्ये। प्रकाश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, चेतन शिंदेच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग केली आहे प्रकाशने आतापर्यंत मी म्हणेन। हा बॉल चांगला आहे, पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र थोडंसं वेगळं असतं। 1 रन तत्पूर्वी कंप्लीट करत असताना चेतन शिंदे या सिंगलने स्ट्राईक रोटेट होते, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 37-37।
चांगली बॉलिंग प्रकाश यानी इथे मात्र विकेट गमावली आहे टीम वाशिगाव इलेवन ने। मोनिश बैक टू द पवेलियन। नवीन बॅट्समन प्रवीण भगत आता मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल। ओव्हर नंबर 13 इन प्रोग्रेस। रन आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 37। भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख आईवले साहेब यांचं इथे आगमन झालं। त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या जिल्हाध्यक्ष व नगरसेवक ट्रॉफी 2021 मध्ये। प्रवीण भगत नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये गेलाय। मागच्या मॅचमध्ये 5 विकेट्स त्याने घेतल्या, हॅट्रिक घेतली या स्पर्धेतली दुसरी। तोच प्रवीण भगत आता बॅटिंग करण्यासाठी मैदानावर। तुर्भेच्या मैदानावर नेहमीच चांगला खेळ केला प्रवीण भगतने, आतापर्यंत इतिहास आहे। आणि यावेळेला त्याच्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता इथे मात्र बॅट्समन आउट। प्रवीण 0 वर। मागच्या मॅचमध्ये बॉलिंग चांगली केली परंतु बॅटिंगमध्ये आता या मॅचमध्ये अपयश आलंय प्रवीण भगतला। तीसरा षटक सध्या प्रगतीपथावर 37 रन। तर शेवटचा बॉल या ओव्हरचा 37 रन स्कोरबोर्डवर आहेत आणि अखेर प्रवीण भगतची देखील विकेट गमावली वाशिगाव इलेव्हन या टीमने। 5 ओव्हरचा सामना आहे, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये खूप पॉवरफुल बॅटिंग वाशिगाव इलेव्हन टीमचे खेळाडू चेतन शिंदेने दाखवली। अजूनही तो मैदानामध्ये खेळतोय त्यामुळे धावसंख्येचा आलेख सातत्याने वाढताना दिसेल हा ग्राफ। पुन्हा एकदा प्रकाश बॉलिंग मार्कवर। ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस। थोडीशी घाई करा ओवर द विकेट। हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अंपायरचा इशारा ते वाईड बॉल। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 38। शेवटच्या बॉलवर आता ऑन साइडला दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला। फिल्डिंग चांगली होते, 1 रन इथे मिळते। अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 39-13 सरासरीने टीम वाशिगाव इलेव्हन वाशिगाव।
पाण्याची मागणी होते. 12th प्लेयर ऑफ टीम तर तीन ओव्हरचा खेळ इथे संपला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 39. चौथे षटक बॉलिंग करण्यासाठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल बॉलर. व्हाइट बॉल रोशन बॉलिंग मार्क वर ओवर नंबर 4 मध्ये. एक रन इथे मिळेल या सिंगल नंतर रन आहेत. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 41 वाशिक ऑफ 11. 5 ओव्हरचा सामना च्या दिवसामधला खूप महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल सेमी फायनलच्या दरम्यान. सकाळच्या 17 कुमार 11 तुर्बे हा संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालाय या स्पर्धेच्या. 16 संघाचा सहभाग आणि यावेळेला एक दमदार स्ट्रोक गॅपमध्ये बॉल जातोय डीप मध्ये. फिल्डर जोपर्यंत बॉलवर येईल तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी आणि 2 रन इथे कंप्लीट देखील होतील. डबल ने टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले आतापर्यंत 43. मोठं लक्ष येईल याच्यामध्ये शंका नाहीये. ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे टीम गावदेवी तळवलीने. रोशन यावेळेला फटका फसला एक रन इथे मिळेल. आगळी वेगळी शैली आहे पॉल ॲडम्स सारखी बॉलिंग करण्याची. बॉल रिलीज करत असताना अगदी खाली पाहून बॉल रिलीज करतोय बॉलर रोशन. जुना बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचवा. सव्वेचाळीस रन स्कोरबोर्डवर. ओव्हर नंबर 4 खेळ सध्या सुरू आहे. बॉल तयार. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑन साईडला खेळला. मिड ऑनला फिल्डर होता तत्पूर्वी एक रन भरपूर वेगाने इथे कंप्लीट होते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45. 45
रन झाले 52 32 नॉट आउट चेतन शिंदे। या मॅच मध्ये शेवटचं षटक येईल, चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 सरासरीने 52 रन आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत बॅटिंग करत असताना टीम वाशिगाव इलेव्हन वाशिगावने। 13 सरासरी गाठण्यामागे यश आलं या स्पर्धेमध्ये। आजच्या दिवसातला उच्चांक होता 71 रन। कुमार इलेव्हन दुर्बे संघाने पहिल्याच मॅच मध्ये 71 रन केल्या होत्या आणि त्यानंतर सर्वाधिक धावसंख्या आता वाशिगाव इलेव्हन या टीमच्या नावावर आहे आजच्या दिवसातली। आतापर्यंतचा खेळाचं आपण विश्लेषण पाहिलं तर लगातार दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आज भूषण पाटीलने कुमार इलेव्हन तुर्बे टीम कडून खेळत असताना। पहिल्या मॅच मध्ये पुरस्कार घेतला मॅन ऑफ द मॅचचा वाशिगाव इलेव्हन टीमचा बॉलर प्रवीण भगतने आणि तळवली संघाचा विचार केला तर योगेश पाटीलने। तर या दोन टीमच्या दरम्यान ही लढत एक रन इथे मिळते। शेवटचं षटक मार्गस्थ आहे, प्रकाश सरप्पा बॉलिंग करत असताना एक रन इथे मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाईल। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 53-53। ऑन साइडला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेग वरून फिल्डर धावत चाललाय डीप मध्ये, एक रन इथे कंप्लीट केली जाईल चेतनच्या माध्यमातून। या सिंगल नंतर आतापर्यंत प्रकाश सरप्पाचं हे षटक खूप चांगलं पाहायला मिळालंय। पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल, डेथ ओव्हरमध्ये प्रकाश सरप्पा बॉलिंग करत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 54-54। स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सुमित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी असेल आणि बॅट्समन सुमित आउट। स्कोरबोर्ड रन आहे 54-54, तीन बॉलचा खेळ शिल्लक। जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक 2021 हा सोहळा तुम्ही अनुभवताय। आतिश सोमाघरत या स्पर्धेचे मुख्य आयोजक, 1,00,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख व आकर्षक जिल्हाध्यक्ष ट्रॉफी, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात। वॉर्ड वाईज जी स्पर्धा होणार आहे ती रविवारी खेळली जाणार आहे आणि त्यांच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय। विनामूल्य वॉर्ड वॉईस साठी ती स्पर्धा आहे। ज्या वॉर्डच्या टीम आहेत त्यांना मोफत खेळण्याची संधी रविवारी या स्पर्धेमध्ये मिळेल। शिवप्रेमी मित्रमंडळ सेक्टर 20 अध्यक्ष शेषराव आडे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो। सुस्वागतम शेषरावजी आडे साहेब। तसेच जयप्रकाश यादव यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। शेवटचा बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 58-58। लास्ट बॉल या इनिंग मधला, पहिलं सत्र सध्या सुरू आहे आणि शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका येतोय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे खूप चांगला झेल। 59 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं 59-2 गावदेवी तळवली। 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा गावदेवी तळवली या संघाला नाही, या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल, काय घडेल, काय बिघडेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया हर्षद मडवी यांचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जे नेहरूचे खूप चांगले समालोचक आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं स्वागत आणि आपण ऐकूया त्यांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये।
धन्यवाद कुणाल जी दाते सर स्पर्धेच्या निमित्ताने आज आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ज्यांना मात्र ऐकलत कुणाल जी दाते व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट ज्यांना आपण ओळखतो या तुर्बे नगरीचा गोल्डन आवाज आज मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी तुर्बे नवी मुंबई आयोजित जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतो आणि स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. एक चांगली स्पर्धा आज मात्र मित्रांनो तुमच्या भेटीला येताना आपण पाहतोय या नवी मुंबईतील लॉकडाऊन नंतरची सगळ्यात अव्वल दर्जाची स्पर्धा कोणती असेल तर ती तुर्बे नगरीतील ही जिल्हाध्यक्ष व नगरसेवक चषक 2021 ची स्पर्धा. रोख रक्कम तब्बल 1,00,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. 16 टीम या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील आणि त्यानंतर मात्र एक टीम या ठिकाणी मात्र या मोठ्या चमचमत्या ट्रॉफीवरती चुंबन घेऊन या ट्रॉफीला लिफ्ट करतील. चला बॅट्समन मैदानात पाठवायचे तळावेळ टीम. बॉल चॉईस झाले असेल तर कृपया लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपले बॅट्समन मैदानात पाठवा. तर यापुढे सन्मानाकडे आपण जातोय. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य आतिश दादा घरात यांच्या शुभ हस्ते शिवप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य शेषराव हाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी स्पर्धेचे आयोजक आतिश शेठ सोमा घरात यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते शेषराव हाडे शिवप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या स्पर्धेत सन्मानित केलं जाते, त्यांचं स्वागत केलं जाते. मोस्ट वेलकम, या स्पर्धेत आपलं खूप खूप स्वागत. त्यानंतर सन्मान्य सूरज जाहिवले साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून. तर भारतीय जनता पार्टीचे तुर्बा तालुका अध्यक्ष तालुका मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील सन्मान केला. सूरज जाहिवले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तर मॅच कडे जाणार आहोत आपण, पुन्हा एकदा बोलतोय. टार्गेट आहे या ठिकाणी मात्र 59 धावांचं. 30 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत, 30 चेंडू मध्ये करायचे आहेत 59 धावा. आजच्या दिवसातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला खेळ या ठिकाणी वाशिगाव टीमच्या माध्यमातून दाखवला गेलाय आणि त्या बळावरती मात्र त्यांनी धावा उभ्या केल्यात. 58-59 धावांचं टार्गेट. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवण्यात येईल या गोष्टीची प्रामुख्याने नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. परंतु प्रयत्न करावा लागेल, प्रकाश सरप्पा या मैदानावरती डटून राहावं लागेल या खेळाडूला, कारण की पूर्ण या टीमची भिंत, टीमची कमांड, टीमच्या रीडची हड्डी म्हणजे ज्याच्याकडे आपण पाहतो प्रकाश सरप्पा जोपर्यंत मैदानावरती राहील तोपर्यंत मात्र या धावसंख्येचा आलेख उंचावत राहील यात मात्र शंका नाही. पहिला बॉल नितीन सुतार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर प्रकाश. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सुरेख चेंडू गतीमध्ये आपण त्या ठिकाणी व्हेरिएशन पाहू शकाल. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा वेग, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे या नितीनकडे. प्रकाश समोर एक डॅशिंग डायनामाइट बॅट्समन या गावदेवी तळवे टीमचा पाहतोय, ज्याच्याकडे खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे या क्रिकेट खेळामध्ये. मोठा फटका ऑफ साइडला यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय.
चुकी त्या ठिकाणी मात्र होते आणि चुकीला माफी नाही। खूप मोठी चुकी या ठिकाणी मात्र करून बसले वाशिगावचा खेळाडू, त्या ठिकाणी आपण पाहतोय मोनी सुतार। प्रकाश सारख्या खेळाडूचा जेल सोडणं हे कितपत महागात ठरू शकतं, येणारा काळ ठरवेल। कारण की या प्रकाशने आतापर्यंत जितके जेल सुटले त्यानंतर खूप सारा कॉन्फिडेंट मध्ये बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। त्यामुळे सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र रोज खालच्या दिशेने बसतोय, बॅटला कट केल्यानंतर चेंडू फर्स्ट लीपच्या दिशेने निघून जाईल। तोपर्यंत चेतन शिंदे त्या ठिकाणी आहे, कोणती धाव मिळणार नाहीये, एक धाव आतापर्यंत टीमच्या खात्यावरती जोडली गेली आहे। नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, फुल टॉस ऑफ साइडला खूप चांगला फटका, कव्हर ड्राइव, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पार, फरार होतो चार धावांसाठी चौकार। या ठिकाणी मात्र राहुल आपल्या टीम साठी करतोय पुन्हा एकदा, हा देखील फटका ऑफ साइडला खेळायचा होता परंतु बॅटला ब्रेस्ट केलेला चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येईल। एक्स्ट्रा स्वरूपा एक रन या ठिकाणी मात्र डिक्लेअर स्वरूपामधून मिळेल। टीमची धावसंख्या 6 जाऊन पोहोचली, खूप चांगला खेळ दोन्ही टीम आपापल्या परीने दाखवत आहेत। संपूर्ण प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आज या तुर्बे गावामध्ये पाहतोय। श्री रामतनु माता क्रीडांगण ऑफ साइडला हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न, पाहूया पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत की ते मात्र निर्णय देतील। यस पॉझिटिव्ह रिप्लाय पंचाच्या माध्यमातून दिला जातोय, तिथे मात्र वाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय। एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यात जोडली जाईल। टीमची धावसंख्येचा विचार केला, 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात, शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे। लास्ट बॉल टू गो, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर बॅट्समन राहुल। हा देखील चांगला फटका लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफच्या मधून ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोनिश आहे। एक रन कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, दुसरा धावेचा प्रयत्न करत असताना थांबवलं जाते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो मित्रांनो, पत्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 8 बिनगडीबाद 8 ही सद्यस्थिती विद्यमान स्थिती गावदेवी तळवली टीमची। प्रवीण भगत येतोय गोलंदाजी मार्क वरती, पहिल्यांदा नितीनने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हर मध्ये। दुसऱ्या ओव्हरचा जर विचार करायचा झाला तर प्रवीण भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो, ज्याने मागचा मॅचचा सामनावीराचा पुरस्कार उचललाय। यावेळेस ऑन साइडला खूप चांगला पुल केला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तिथे मात्र एकच रन कंप्लीट केली जाईल या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 9। प्रवीणचा वेग जर आपण पाहिला नुकत्याच पहिल्या सामन्यानंतर आम्ही त्याला विचारलं होतं, प्रवीण नेमकं वेग तुझ्या गोलंदाजीचा कसा काय वाढलाय, परंतु त्यावरती केवळ एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती उमटलं, कोणताही रिप्लाय त्याच्या माध्यमातून दिला गेला नाही आहे। त्या अतिशय स्मित हास्य चेहरा असलेला प्रवीण आज मात्र खूप चांगली गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय। लेफ्ट हँडेड बॉलर राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रकाशच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, चेंडू मात्र या ठिकाणी थांबतोय। तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट केली जाईल, ऑन साइडला कार्पेटच्या साहाय्याने हा फटका येतोय। एका धावेबरोबर टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते, अर्थातच 10 धावा या धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत। यावेळेस सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न होता, तो सन्मान देखील दिला जात नाहीये। सुरेख गोलंदाजी अगदी आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रवीणला आपण पाहू शकाल, हाईट आणि बॉडी पूर्णपणे एकमेकांना साजेशी
या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळते, चेंडू हवेत आहे, मोनीस चेंडू खाली, पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी, दोघांचा एक एक झेल सुटलाय मोनीसच्या हातातून आतापर्यंत। तर कुठेतरी मोनीसवरती या ठिकाणी मात्र दबाव, प्लेसमेंट आहे या ठिकाणी, बारावा खेळाडू आतमध्ये जाईल, तर त्याच्या जागी मोनीसच्या जागी मला वाटतं रिप्लेसमेंट आहे ही, तर मोनीस राहील बारावा खेळाडू या आमच्या समालोचन कक्षामध्ये। तो फिल्डर रिप्लेसमेंट पाहायला मिळते मैदानामध्ये, नवीन बॉलर मैदानामध्ये दाखल होतो मयुरेश, ज्याने मात्र नुकताच प्रकाशचा झेल टिपला, खूप चांगली गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळते। मागील देखील मॅच मध्ये कुणाल सर याच पद्धतीची गोलंदाजी प्रवीणने केली होती, पहिलं षटक फेकलं होतं दोन धावांचं, त्यामध्ये दोन विकेट मिळवल्या होत्या। या मॅच मध्ये पहिले षटक फेकले ज्यामध्ये तीन धावा खर्च करत एक विकेट मिळवलाय। कुठेतरी प्रवीण या गावामध्ये आल्यानंतर निश्चितच वेगळी ताकद अंगामध्ये संचारून येतो की काय, हे देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतोय। मयुरेश गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस ऑफ साईडला खूप चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्रक्षण 38 सर्कलमध्ये च्या आतमध्ये पाहायला मिळतो कव्हर्सला, एक रन मात्र रोखू शकत नाहीये, एका रन बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोचली 12 वरती, 12 रन स्कोरबरोबर। तर सुरुवात या ठिकाणी मात्र चांगली केली आहे वाशी टीमने, ज्यावेळेस बॅटिंगला आले होते चेतन शिंदेच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात, अगदी पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, आणि गोलंदाजीमध्ये नंतर नितीनने भर घातली। यावेळेस ऑन साईडला चांगला फटका मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षण होतं, एक रन कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु वेळीच रोखलं जाते, दोन्ही बॅट्समन एकमेकांना थांबवत आहेत, कॉलिंग या ठिकाणी योग्यतेने अचूकतेने पार पाडली जाते, एका धावेबरोबर टीमची धाव संख्या 12-13 जाऊन पोहोचली, 13 रन स्कोरबोर्डवरती आहेत। आपण जर विचार करायचं झालं तर 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, आणि बॅट्समन मैदानामध्ये आहे संदेश। यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला पॉईंटमध्ये चेंडू जातोय, तिथं क्षेत्ररक्षण झालंय, एकही धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये, डॉट बॉल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, डॉट बॉल बरोबरच टीमची धाव संख्या 13 वरती थांबली आहे। आज अतिशय आनंदाचा दिवस असेल अतिशय घरात यांच्यासाठी, कारण की त्यांनी स्वप्नवत साकारलेली स्पर्धा आज पूर्णत्वास येते, कुठेतरी त्यांचं स्वप्न या स्पर्धेचं पूर्ण होण्यासाठी जात आहे। पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा सकाळच्या सत्रात उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे या उपस्थित राहिल्या होत्या, त्यांच्या समवेत नगरसेविका विजयाताई घरत, आणि त्याचबरोबर ज्यांच्या सन्मानासाठी आपण ही स्पर्धा भरवली आहे तो हे सन्माननीय आदरणीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नवी मुंबई श्री रामचंद्रजी घरत साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। तर एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल, एका धावेबरोबर 3 षटकांची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल 14 रन स्कोरबोर्डवरती आहेत। अजूनही बरंचसं अंतर या ठिकाणी मात्र पार करायचं आहे, हे अंतर मात्र कशा पद्धतीने पार केलं जाईल हे जरूर लक्ष असेल। 45 धावा अजून या ठिकाणी करायच्या आहेत जिंकण्यासाठी, येणारे 18 चेंडू आणि 45 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा तुम्हाला करायच्या आहेत जर विजय संपादित करायचा असेल तर।
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण भगत येतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, मोठा फटका ऑन साइडला. यावेळेस मात्र काव कॉर्नरला फिल्डर उभा आहे. तर या ठिकाणी मात्र तू तू मे मे पाहायला मिळते. बघूया पंचाचा इशारा येणं बाकी. थ्रो खूप चांगली होती, त्यानंतर मात्र गॅदर आपण पाहिलं डायरेक्ट थ्रो तिथून मात्र प्रवीणच्या माध्यमातून, परंतु सुरक्षित आहे बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये. एक रन या ठिकाणी मात्र मिळेल, एका रन पेक्षा जास्त काही नसेल. समज स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपण पाहतोय राहुल सुरेख. यावेळेस मात्र ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. या राहुलला आतापर्यंत पूर्ण उभं ठेवण्याचं काम या प्रवीणने खूप नितांतीने केलंय, कारण की ज्या पद्धतीने प्रवीण राहुल समोर गोलंदाजी करतोय पूर्ण ब्लॉकचा मारा त्या ठिकाणी होतोय. शॉर्ट पिच बॉल आहे यावेळेस मात्र, फक्त दिशा दिली चेंडूला कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने. एक सिंगल रन त्या ठिकाणी घोषित क्षेत्रामधून मिळेल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 या आकड्यावर, 16 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. ट्रॉफीज आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या निमित्ताने, खूप आकर्षक बक्षीस, तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कडा घेते चेंडू गोली क्षेत्रात, सिंगलसाठी जाईल. एक रन त्या ठिकाणी मात्र ऍड होईल टीमच्या खात्यात. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 17, 17 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. ग्रामीण संघासाठी आजचा आणि उद्याचा दिवस राखीव असेल, ज्यामध्ये 1 लाख पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकाल. त्यानंतर या वॉर्ड वाईज स्पर्धेसाठी मात्र देखील 2 ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. विजेता आणि उपविजेता संघांसाठी या ठिकाणी ट्रॉफीज दिल्या जातील, तर त्या देखील ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय घरत यांच्या सुंदर अशा संकल्पनेतून साकारली स्पर्धा. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस बॉल आहे परंतु पॉइंटला खेळाडू तैनात केलाय. एक रन पेक्षा जास्त काही नसेल. या एक रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 त्या मॅचची संपूर्ण अपेक्षा सोडली की काय, तळवली गावदेवी टीमने. कारण की ज्या पद्धतीने ज्या अँगलने फटकेबाजी व्हायला हवी ती फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये, आणि म्हणूनच या मॅचवरती आणखीन मजबूत पकड मिळवण्याचं काम हे गोलंदाज करतील यात शंका नाहीये. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटच्या षटकामध्ये किती धावा या ठिकाणी उभारल्या जाऊ शकतील हे देखील पाहावं लागेल. येणार चेंडू 6 चेंडूमध्ये जवळजवळ 41 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅट्समन आपण पाहतो राहुल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु वारंवार बॅटवरती हा चेंडू येताना दिसत नाहीये. एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल टीमची धावसंख्या 19. 40 धावांची आवश्यकता, 5 चेंडू तुमच्या हातात आणि या 5 चेंडूमध्ये 40 धावा होणं कठीण आहे, अशक्य जरूर मी म्हणणार नाही, कारण की क्रिकेटमध्ये अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. खूप सारे रेकॉर्ड या टेनिस क्रिकेट विश्वाने आतापर्यंत पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 6 चेंडूमध्ये 38, 6 चेंडूमध्ये 40, 6 चेंडूमध्ये 44 धावा होताना पाहिले, परंतु आत्ताची परिस्थिती पाहता त्या धावा होणं खूप कठीण होऊन बसले. इथे मात्र विकेट मिळेल, विकेट नंबर 2 स्वतः कॅप्टन संदेश मैदानाच्या बाहेर. लागला दुसरा धक्का, दुसरा हादरा गावदेवी तळवली टीमला. नाही, कारण की या मॅचची संपूर्ण अपेक्षा गावदेवी तळवली टीमने सोडून दिली. आता मात्र फक्त औपचारिकता या मॅचची शिल्लक राहील.
पुनः एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश सज्ज शेवटचे तीन बॉल बाकी जिंकण्यासाठी मात्र 40 धावांची आवश्यकता मोठा फटका यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आलेला आजच्या दिवसातील पहिला षटकार साइडला त्या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल एकच रन त्या ठिकाणी मात्र मिळेल शेवटचा बॉल आणि इथे मात्र सेमी फायनल मध्ये दाखल होईल वाशिगाव 11 वाशिगाव टीम आणि ही सेमी फायनल खेळणार आहोत आपण रविवारी दुपारी ठीक 3 वाजता तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचंय 2 वाजता माफ करा 2 वाजता यायचंय कारण की सेमी फायनल आहे मोठा फटका खेळला यावेळेस ऑफ साईडला क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे कॅच होईल का परंतु या ठिकाणी ही मॅच